जेव्हा तुम्ही कोणाला स्वतःकडे ठेवायचं बघता तेव्हा तुम्ही सैतान बनता. कुठली गोष्ट पूर्णपणे काबीज करायचा प्रयत्न करून बघा, ते तुम्हाला असह्य वेदना देईल. जेव्हा त्या प्रकारच्या वेदना होतील मग तुम्ही त्यातून बरे व्हाल. जीवनाचा हा तुकडा त्याच्या मुळापर्यंत जिवंत होईल मग तुम्ही बघाल की सगळं काही ठीक आहे. नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला पूर्णपणे स्वतःकडे ठेवण्याची भावना ही कशी टाळावी? त्या भावनेला हरवायचा प्रयत्न करू नका. नुसतं एखादी गोष्ट पूर्णपणे काबीज करायचा प्रयत्न करून बघा. एकदा का तुम्हाला कुठली गोष्ट काबीज करण्याचं दुःख समजलं, एकदा का तुम्हाला त्याच्या वेदना समजल्या, मग त्या वेदनाच तुमची त्या भावनेतून सुटका करतील. तुम्ही त्या भावनेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं काम करणार नाहीये, कारण तुम्ही आधीच प्रयत्न करून पाहिलाय, नाही का? नक्कीच तुम्ही प्रयत्न केलाय आणि तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही विचारताय. पूर्णपणे कुणाला तरी स्वतःकडे ठेवून बघा, मग तुमचा नवरा असू दे, तुमची बायको किंवा तुमचं घर किंवा अगदी तुमचा कुत्रा सुद्धा, प्रयत्न करून बघा त्यांना पूर्णपणे फक्त स्वतःकडे ठेवण्याचा. तुम्ही पाहाल ते असह्य वेदना देईल तुम्हाला. जेव्हा त्या प्रकारच्या वेदना होतील मग तुम्ही त्यातून बरे व्हाल. तर असं काय की तुम्हाला कोणाला स्वतःकडे ठेवून घ्यायचंय? बरं का, भारतामध्ये किंवा जगात कुठेही जर तुम्ही म्हणालात की कुणाला तरी झपाटलंय, तर ह्याचा अर्थ काय होतो? ज्याला झपाटलं गेलंय तो धोक्यात आहे, पण जो झपाटतो तो कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? यू आर जस्ट दॅट. तुम्ही तेच आहात. जेव्हा तुम्ही कोणाला स्वतःकडे ठेवायचं बघता तेव्हा तुम्ही सैतान बनता. नाही नाही नाही, माझं खूप प्रेम आहे, पण चांगल्या हेतूने सुद्धा तुम्ही सैतान बनाल. हीच समस्या आहे ह्या भावनेची. खूप चांगला हेतू आहे आणि तुम्हाला कसं माहिती की सैतानाचे तुमच्यासाठी चांगले हेतू नसतील? कुणास ठाऊक? तुम्हाला काय माहीत देवाचे तुमच्यासाठी चांगले हेतू आहेत की नाही? फक्त आत्तापर्यंत फक्त तसं बोललं गेलंय, पण तुम्हाला पक्क माहीत नाही आहे, नाही का? हो ना. जर ही सगळी देवाची निर्मिती आहे, जे काही तुमच्या आयुष्यात घडत असेल ते बघता, तुमच्यासाठी त्याचे नक्की चांगले हेतू आहेत की नाही हे तुम्हाला कळेनासं झालंय, नाही का? तुम्हाला नक्की माहिती आहे का? तुम्हाला पक्क माहिती आहे का? तुम्हाला माहीत नाही आहे. आणि सैतानाचे तुमच्यासाठी नक्की वाईटच हेतू आहेत का हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही आहे. पण जो दुसऱ्याला झपाटतो त्याला सैतान म्हणतात. तर चांगले हेतू, जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी अगदी सैतान आहे तेव्हा आपण त्याचे हेतू वाईट आहेत असं म्हणालो नाही, आपण फक्त त्याच्या कृतींच्या परिणामांबद्दल बोलतोय, नाही का? हो ना. आपण त्याच्या हेतूंकडे बघत नाही आहे. आपण म्हणालो वारा भूतासारखा वाहतोय, कदाचित तो चांगल्या हेतूने वाहत असेल, पण तो तुमचं घर नष्ट करत असल्याने तुम्ही त्याला सैतान म्हणता त्या परिणामामुळे, नाही का? म्हणून जर जो परिणाम तुम्ही निर्माण करत असाल तो वेदनादायी असेल तर तुम्ही सैतान आहात. तुमचे हेतू कदाचित चांगले असतील पण परिणाम वेदनादायी आहे तुमच्या आजूबाजूच्या कोणासाठी, मग तुम्ही एक सैतान आहात. म्हणून जर तुम्ही इतर कोणाला फक्त स्वतःकडे ठेवलं तर तुम्ही सुद्धा सैतान असलं पाहिजे. आणि ह्याला बळी पडलेले लोक ज्यांना इतर कशाने झपाटलंय ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी भयंकर समस्या निर्माण करू शकतात. पाहिलंय का तुम्ही अशा लोकांना? तर जर मी तुम्हाला सांगितलं असं कुणाला तुमच्या ताब्यात ठेवू नका तर तुम्ही थांबणार नाही आहात, कारण हा खूप खोलवरचा प्रॉब्लेम आहे. हे इतर कुणाच्या सल्ल्याने जाणार नाही आहे. कृपया इतर कुणाला तुमच्या ताब्यात ठेवू नका, ह्याने हे सुटणार नाही आहे.
तुम्ही कदाचित तुमचं लक्ष बदलाल, ह्या गोष्टीकडून त्या गोष्टीकडे जाल. पण ती इच्छा किंवा कशावर तरी हक्क असण्याची गरज अजून गेलेली नाही आहे. तुम्ही फक्त वस्तू बदलाल. कारण कुठली गोष्ट तुमच्या ताब्यात ठेवण्याची इच्छा ह्यामुळे निर्माण होते, कारण तुमच्या आत जीवनाच्या अनुभवामध्ये एक प्रकारची अपूर्णता आहे, कुठेतरी अपूर्ण असल्याचा भाव आहे. तुम्ही फक्त स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करताय. जरा हे समजून घ्या, तुम्ही श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करत नाही आहात, तुम्ही महत्वाकांक्षी बनण्याचा प्रयत्न करत नाही आहात, तुम्ही कोणाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आहात. हेच हावरटपणाबद्दल आहे, राग तिरस्कार. तुम्ही ह्यापैकी काहीही होण्याचा प्रयत्न करत नाही आहात. तुम्ही फक्त एवढा करण्याचा प्रयत्न करताय की कसं तरी करून तुम्हाला परिपूर्णता हवी आहे. एकतर ह्या व्यक्तीला आपलंसं करून, किंवा ह्या व्यक्तीचा जीव घेऊन, किंवा त्याच्याकडे जे काही आहे ते हिसकावून घेऊन, किंवा त्यालाच ताब्यात घेऊन कसं तरी करून तुम्हाला स्वतःला परिपूर्ण बनवायचं आहे. कारण तुम्ही जे कोण आहात त्याची अपूर्णता तुम्ही सहन करू शकत नाही. आणखी जरा प्रयत्न करून बघा, त्याने तुम्ही कुठेच पोहोचणार नाही आहात. तर मी तुम्हाला एवढंच सांगतोय, सगळं काही करून बघा, लोभ करून बघा, ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून बघा, प्रेम अनुभवून बघा, वासना अनुभवून बघा, जे काही करायचंय ते करून बघा. जर तुमच्या लक्षात आलं की ते तुम्हाला कुठेच घेऊन जात नाहीये, तर मग बदल करण्याचं शहाणपण तुमच्यात असलं पाहिजे. जर कुठली गोष्ट काम करत नसेल आणि तरी तुम्ही तीच गोष्ट करत असाल, मग तुम्ही अशा प्रकारचे मूर्ख आहात ज्याला कुणीच वाचवू शकत नाही. माझा सल्ला ऐकू नका, जे काही असेल ते करून बघा. ते काम करत असेल तर त्या मार्गावर पुढे जा, जर ते काम करत नसेल तर सोडा तो फालतूपण आणि दुसरं काहीतरी करा. आणि तुम्ही बघाल, ह्यापैकी कुठल्याच गोष्टी काम करणार नाहीत. त्या सगळ्याच असा भाव निर्माण करतील की त्याने काम होणार आहे, पण नंतर ते तुमची फसवणूक करतील. अगदी जोरात प्रयत्न करून बघा, असा वरवर प्रयत्न करू नका, अगदी पूर्णपणे प्रयत्न करा. जर तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला तर 24 तासात तुम्हाला कळून जाईल. जर तुम्ही अधूनमधून वरवर प्रयत्न करत राहिलात तर सबंध आयुष्य लागेल लक्षात यायला. मग जर 24 गुण असतील तर तुम्हाला 24 जन्म लागतील हे लक्षात यायला की याने काम होत नाही आहे, ह्याने काम होत नाही, ह्याने काम होत नाही आहे. जर तुम्ही अगदी जोरात प्रयत्न केला तर 24 तासात तुमच्या लक्षात येईल की ते काम करत नाही आहे. ते जे काही असेल तुमचा प्रॉब्लेम, त्यामध्ये पूर्णपणे जा. तुम्ही पाहाल 24 तासात की हे काहीच कामाचं नाही आहे, ते कधीच काम करणार नाही आहे, हे तुमच्यासाठी 100% स्पष्ट होईल. एकदा का तुम्हाला ते स्पष्ट झालं, मग मला तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे. मला फक्त बुद्धिमत्ता ह्या एकाच गोष्टीवर विश्वास आहे, कारण जीवन म्हणजे बुद्धिमत्ताच आहे. झाडं बहरतायत ती एक ठराविक बुद्धिमत्ता आहे. तुम्ही ज्या धरतीवर चालता त्यात बुद्धिमत्ता आहे, ज्या हवेत श्वास घेता त्यात बुद्धिमत्ता आहे. जीवनाकडे बघण्याचा एक मार्ग म्हणजे जीवन म्हणजे बुद्धिमत्तेचा एक विस्फोट आहे. तुम्ही ज्याला सृष्टी म्हणता आणि ज्याला तुम्ही सृष्टी करता म्हणता, ती परम बुद्धिमत्ता आहे, नाही का? त्या एकाच गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता आत्ता सध्या, आणि ते तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्यात झोकून द्याल. जर तुम्ही वरवर राहिलात मग ते तुमच्यासाठी आरामाचा आणि सांत्वनाचा खोटा भाव निर्माण करेल. तुम्ही सबंध जीवनभरासाठी या फालतू गोष्टी करत बसू शकता. तुम्हाला माहितीये की त्याने काम होत नाहीये, पण ते अजून पुरेसं तीव्र नाहीये. तर जो काही फालतूपणा तुम्ही करताय तो अगदी पूर्णपणे करा, मग अगदी लवकर एका दिवसात तुमच्या लक्षात येईल की ते काम करत नाही, काम करतच नाही. जर तुमच्या लक्षात आलं की ते काम करत नाही, मग माझा असा विश्वास आहे की तुम्ही बदल कराल. चुकतोय का मी? तुम्ही बदलाल असा विश्वास ठेवू शकतो का मी? जर कुठली गोष्ट काम करत नसेल आणि तुम्हाला खात्री आहे की ती गोष्ट काम करत नाही, मग तुम्ही बदलाल. तर तेवढं करा. परिपूर्णता घडून येणार नाही, हे किंवा ते मिळाल्याने. ते तेव्हाच घडेल जेव्हा जीवनाचा हा तुकडा त्याच्या मुळापर्यंत जिवंत होईल, की ह्यामधला सृष्टीचा स्रोत तुमच्या जाणीवेत आलाय.
केवळ जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श कराल मग तुम्ही बघाल की सगळं काही ठीक आहे. आता तुम्ही जीवन एखाद्या खेळासारखं खेळू शकता. जेव्हा ते सुरू आहे तेव्हा तुम्ही खेळू शकता, जेव्हा तुम्हाला बंद करायचं आहे तेव्हा बंद करू शकता. मग कुठलीच गोष्ट समस्या राहत नाही.